आपल्या सोबत आहेत शिंदे गटाचे अपक्ष आमदार नरेंद्र बोंडेकर जी. तुम्हाला विधानसभा अध्यक्षांनी नोटीस बजावली होती, पहिल्या सुनावणीत बोलवलं होतं, दुसरी सुनावणी सुरू झालेली आहे, तुम्हाला नोटीस आले? नाही नाही, अजून आम्हाला ह्या आजच्या काही सुनावणी आहे असं काही नोटीस वगैरे आम्हाला आलं नाही आहे. आणि खरं तर त्या नोटीसचा आमचा काही संबंध पण नाही आहे. पण आता कुणीतरी तक्रार केली आणि आम्हाला त्यांनी मागच्या वेळेस नोटीस बजावला, आम्ही तसा त्याचा रिप्लाय पण आम्ही दिलेला आहे आणि पुढे पण जर आलं तर आम्ही त्याचं उत्तर देऊ. पण याचा काही आमचा काही संबंध नाही आहे, कारण अपक्ष आमदारांना काही व्हीप किंवा शेड्यूल 10 काही नियम जो आहे तो हा लागू होत नाही. काय तुम्ही अजूनही पालकत्वाची वाट पाहताय? ओएसिस फर्टिलिटीने आता 90,000 जोडप्यांचं आयुष्य आनंदाने भरलं आहे. आजच कॉल करा 78 25 89 36 00 वर आणि मिळवा फर्टिलिटी ट्रीटमेंटवर सूट आणि सर्वांना द्या आनंदाची बातमी. ज्यांनी पिटिशन दाखल केली सुनील प्रभू, यांच्या चूक लक्षात आली असावी की दुसऱ्या सुनावणीत बद्दल काही बोलावणं झालं नाही? आता मला सांगता येणार नाही आहे, परंतु आता ते हिअरिंग मागच्या वेळेस झाली आहे, 17 नंबरची केस लागली आहे, तर आता त्याच्यावर निर्णय काय देतात अध्यक्ष त्याच्यावरती आहे. परंतु साधारण आमचा जो वकिलांशी जी चर्चा झाली याच्यावरती ते रिजेक्ट होईल. आणि शेड्यूल 10 त्यांचा गैरसमज असा आहे की बा आम्ही त्या समर्थनपत्रावरती सही दिलेली आहे, तर समर्थनपत्रावरती आम्हाला अपक्ष आमदार म्हणून आम्हाला जर एखादं सरकार बनवताना वेळेस जर पाठिंबा मागितलं तर आम्हाला ते समर्थनपत्र सही द्यावंच लागतं. त्याच्यामुळे पक्षात प्रवेश केला असं नाही, ते त्यांनी ते पक्षात प्रवेश केला असा काहीतरी गैरसमज पसरवून त्यांनी ते दिलेला आहे. पण तो तसं काही नाही आहे, आम्ही अपक्ष आहोत आणि आम्हाला तो शेड्यूल 10 लागू होत नाही. ते हे प्रकरण मिटलं, आता सुनावणीला बोलवणार नाही असं वाटतंय तुम्हाला एकूणच, कारण की दुसऱ्या सुनावणीत बोलवलं नाही? हा, तर अपेक्षा आहे बोलवणार नाही, बोलवल्यावर बघू आता काय करायचं. आता कॅमेरामॅन सचिन सायमसह गजानन नुमाटे, TV9 मराठी, नागपूर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.